मी आपल्या वतीने महाराष्ट्रातील तमाम जनतेला माझ्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने आणि कुटुंबाच्या वतीने दिवाळीच्या आज पाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। त्याचबरोबर शिंदे गटात जे दोन ज्येष्ठ नेते गेलेत त्यांना देखील पुढील भांडणासाठी शुभेच्छा देतो। शिवसेनेची आम्ही म्हटलं तर गद्दारी त्यांना राग येतो, परंतु केलेल्या गद्दारीचे पाढे हे दोन ज्येष्ठ नेते वाचत आहेत। आपण नीट समजून घ्या, बाळासाहेबांचा विचार, बाळासाहेबांची शिकवण आम्ही बरोबर पाळत नाही म्हणून हे दोन नेते शिंदे गटात सामील झाले। परंतु जे काही पाढे आता वाचले जात आहेत, यांचा बायोडेटा जो काही वाचला जातोय, कोणी कोणाशी गद्दारी केली, कोणी कोणाला पाडलं, हे सगळे बाळासाहेब जिवंत असतानाच केलेली कृत्य आहेत। त्यामुळे हे बाळासाहेबांच्या पाठीत देखील कसे खंजीर खुपसत होते हे स्वतःच जाहीर करतायत। त्यामुळे आम्हाला शिवसैनिकांना तर हे सगळं माहीत आहे, परंतु तमाम महाराष्ट्राच्या जनतेला जे सांगतायत आत्ता, जे सांगत होते की आम्ही का जातोय, की उद्धव साहेबांशी आमचं पटत नाही, उद्धवसाहेब बाळासाहेबांचे विचार मानत नाहीत, बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा केली, अरे ह्यांनी जे काय किस्से केलेले आहेत किंवा ह्यांनी जे काय प्रताप केलेले आहेत ते आम्ही सांगत नाही आहे, हे नेतेच एकमेकाचे जे काय केलेली कृत्य आहेत ती वाचून दाखवत आहेत, आणि त्यामुळे त्यांच्या भांडणाला लखलाबो, आम्हाला त्याच्याशी काही की ज्या लोकांना त्यांची भांडणं चालू आहेत, मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने पुन्हा एकदा सांगतो की तिथे शिवसेनेचाच उमेदवार लोकसभेत खासदार म्हणून निवडून जाईल। आम्हाला उद्धवसाहेबांनी जे काही सांगितलंय त्याच्याप्रमाणे अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्याचं त्यांनी सूचित केलं आहे, आणि अमोल कीर्तिकरच त्या लोकसभेतनं निवडून येतील। माझं म्हणणं असं आहे, मी कालच सांगितलंय की दोघांनी एकत्र या, भांडू नका, आणि दोघे एकत्र मिळून आमच्याशी लढा, तरी देखील शिवसेनेचाच खासदार येणार, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाच खासदार हा लोकसभेत निवडून जाणार। या बाबतीत आम्ही अतिशय ठाम आहोत। त्याचं कारण असं आहे की कोणी तिकडनं जो निवडून गेलेला आहे तो शिवसैनिकांच्या जोरावर निवडून गेला आहे। अपार मेहनत या विभागातील लोकांनी केली आहे, शिवसैनिकांनी अपार कष्ट घेतलेले आहेत, त्याच्यामुळे या जागेवरती अधिकार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचाच आहे, आणि त्यामुळे आमच्या मनात कुठलीही शंका नाही। पण या दोघांच्या भांडणामध्ये भारतीय जनता पक्ष ती जागा स्वतःकडे घेईल, आणि या दोघांपैकी कोणामध्येही एवढी हिंमत नाही आहे किंवा त्यांच्या नेत्यांमध्ये देखील ही हिंमत नाही आहे की भारतीय जनता पक्षाला जागा न सोडण्याची। उद्या भारतीय जनता पक्षाने सांगितलं तुम्ही गप्प बसा, ही जागा आम्ही लढणार आहोत, तर आम्ही तुम्हाला आत्ताच सांगतो ही जागा भारतीय जनता पक्ष लढेल, आणि शिंदेच्या गटामध्ये किंवा शिंदेमध्ये एवढी ताकद नाही आहे की ती जागा ते स्वतःकडे ठेवतील। आशिष शेलार यांनी एक टीका केलेली आहे, वाडवडिलांच्या पुण्याईमुळे जे भगवे होते ते आता हिरव्याकडे जात आहे, आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंचं नाव टीका केलेली आहे। त्यांच्या झेंड्यामध्येच भगवानी हिरवा आहे, एवढंच सांगतो, आमचा झेंडा प्युअर भगवा आहे। तुमच्यावर वैयक्तिक रित्या देखील आशिष शेलार यांनी टीका केलेली आहे, केवळ लोकांच्या वाईटांवर ते टपून बसले। शुभेच्छा त्यांना। मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही आहे, राज्य सरकार त्यासंदर्भात गंभीर आहे का? ज्या पद्धतीने राज्य सरकार काम करते, राज्य सरकार फक्त ज्यांच्या नोंदी कुणबी आहेत अशांनाच सर्टिफिकेट देईल, अशा प्रकारचं एक वातावरण राज्य सरकारच्या वतीने तयार केलं जात आहे। नोंदी तपासल्या जात आहेत, ज्यांच्या नोंदी कुणबी जातीच्या ज्यांच्या आहेत त्यांना ते सर्टिफिकेट देतील असं दिसतंय, परंतु यासाठी नवीन काहीच नाही आहे। ज्यांच्याकडे कुणबी सर्टिफिकेट नोंदी आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळायलाच पाहिजे आणि ते मिळतच आहे, परंतु जरांगेंची मागणी आहे की सरसकट मराठ्यांना कुणबी द्या, हे राज्य सरकार मान्य करतं की नाही हे बघायचं आहे।
त्याच्यासाठी जरांगींनी डेडलाईन दिलेली आहे, कळेलच थोड्या दिवसात ते काय करत आहेत म्हणून. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले, त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये मला माहित नाही, पूर्वी अजित दादांना बारामतीत जाऊन भेटावं लागायचं साहेबांना, पवार साहेबांना. आता त्यांना जागा बदलली, आता त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी दिल्लीत जावं लागतंय. सर, आमदार अपात्रतेच्या संदर्भातला एक मुद्दा आहे. राहुल नारळकर यांनी एक वक्तव्य केलं की अनेक राजकीय फटाके जे ते फुटतील आणि मेजॉरिटीच्या बेसिसवरती जो निर्णय आहे. हा प्रश्न आहे, त्यांना कायदा कळतो आणि त्या लोकांच्या मनातलं ते बोललंय आणि लोकांच्या मनात हेच आहे की हे सगळे अपात्र झाले पाहिजेत. आता तेच जर लोकांच्या मनातलं ते मनकवडे असतील, लोकांच्या मनातलं ओळखलं असेल द्यायचं असेल तर ते वेगळा निर्णय देतील. परंतु याच्यावरती सुप्रीम कोर्ट बारीक लक्ष ठेवून आहे आणि सुप्रीम कोर्टाने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तारीख नक्की केलेली आहे की निर्णय काय होतो ते बघण्यासाठी. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आम्हाला बघाव्या लागतील. राहुल नार्वेकर काय निर्णय देतात ते बघावं लागेल, त्यानंतर सुप्रीम कोर्ट आहेच. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेऊन धारणा मांडल्या की राज्यात सत्ता वाटप जोपर्यंत योग्य पद्धतीने होत नाही तोपर्यंत पुढच्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला योग्य यश मिळणार नाही. एकीकडे शिंदे गटात आपापसात भांडणं लागली, दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा नाराज आहेत. महायुतीत नेमकं चाललंय काय? नांदा सौख्य बरे, आम्ही त्यांना नांदा सौख्य बरे म्हणून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि ते इतके सुंदर नांदतायत की महाराष्ट्राची जनता डोळ्यात अश्रू आणून आता ते म्हणतील हे आनंद अश्रू आहे, आम्ही म्हणू हे नकार. अजित पवार नाराज अशी चर्चा आहे, कारण गेली डेंग्यूच्या नावाखाली जवळपास 15-3 आठवडे कुठेही माध्यमांसमोर किंवा कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात असं आहे की निधी वाटपावरून जे शिंदे गटात गेले ते अजितदादांवर नाराज आहेत होते, आता ते सगळे एकत्र आहेत. आता अजितदादा गटाचे लोक नाराज आहेत अशा बातम्या आम्ही वाचतोय, तुमच्याकडनं ऐकतोय. त्यामुळे हा संगीत खुर्चीचा खेळ चालू आहे, कोणाला कधी खुर्ची मिळते आहे, कोण कधी पळते. फडणवीस अजित पवार आणि शिंदे गटाचं हे सरकार आहे, गांडू बगीचं सरकार आहे असं संजय राऊत म्हणतात, कुठेतरी आता बिलो द बेल्ट जाते काय? बघा, असं आहे की मला माहीत नाही बिलो द बेल्ट जाते की नाही, परंतु राजकारणाचा स्तर घसरला आहे हे नक्की आहे आणि तो सगळ्याच पक्षांनी सांभाळायला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये सर्वाधिक निधी होता अशी माहिती समोर येते, माहिती अधिकाऱ्याला किमान नक्की एका कामाचं तरी कौतुक कोणतरी करते. सर, लोकसभा निवडणुका येतात, मात्र सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे महाविकास आघाडीच्या ज्या वज्रमूठ सभा होत होत्या त्याची, तर ह्या सभा पुढे होणार आहेत का या संदर्भातलं काही? आता मला असं वाटतं की 3 तारखेला या 5 राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागेल आणि मला असं वाटतं की वरिष्ठ नेते बसतील आणि ठरवतील वज्रमुठीच्या सभा पुन्हा होत असतात. लोकसभा निवडणुकांना अजून मार्च एप्रिल पर्यंत, एप्रिल मे पर्यंत वेळ आहे, तोपर्यंत हे सगळं काम होईल. हम अगर गद्दार कहते हैं उनको तो उनको बहुत गुस्सा आता है, लेकिन उनकी गद्दारी की कहानियां ये अब खुल के महाराष्ट्र के लोगों के सामने आई है. और ये जो एपिसोड जो कीर्तिकर साहब बोल रहे ये आज का नहीं है, ये बाड़ा साहब जब जिंदा थे उस वक्त का है. इसका मतलब ये जो आज कह रहे कि हम बाड़ा साहब के विचारों पर चल रहे हैं, तो बाड़ा साहब के विचार क्या गद्दारी के थे? और बाड़ा साहब ने इनको ये सिखाया था, इसका मतलब बाड़ा साहब के पीठ पे भी इन्होंने खंजीर भोका था. तो ये सब जो हम जो कहते हैं गद्दार करके, या अभी जो कीर्तिकर साहब बोल रहे गद्दार करके, तो मुझे लगता है इसमें कोई नई बात नहीं है. हमको शिवसैनिकों को तो ये मालूम है, लेकिन कीर्तिकर जी ने ये पत्र लिख के पूरे महाराष्ट्र को ये बताया. और रामदास कदम ये जो कह रहे हैं कि मैं कफन लेके घूम रहा था नारायण राणे के वक्त, ऐसा कोई नहीं था, हमारे पास लिस्ट थी, सबसे पहला नाम रामदास कदम जी का था और रामदास कदम सबसे जाने वाले पहले उसमें भगोड़े थे, लेकिन जब बाड़ा साहब ने उनको विरोधी पक्ष नेता बनाया तो वो रुक गए.
अशा कोई अगर नाराज शिंदे गुट के नेता हो, चाहे सांसद हो, विधायक हो, अगर घर वापसी करना चाहते, वापस आना चाहते, तो क्या उनके लिए दरवाजे खुले रहेंगे? पहले उनको कहने तो दो कि हम नाराज है, उसके बाद ये देखा जाएगा। एक तरफ शिंदे गुट में घमासान मचा हुआ है, दूसरी तरफ उप मुख्यमंत्री अजीत पवार भी नाराज चल रहे हैं, दिल्ली में जाकर अमित शाह से बात कर रहे हैं, कह रहे हैं कि हमें सत्ता में जो है खासतौर पर मंत्रिमंडल का विस्तार हो या महामंडल हो, इनमें इक्वल अपॉर्चुनिटी दी जाए, वरना जीत हासिल। मुझे लगता है जाते जाते अपने लोगों को खुश करने का प्रोग्राम दिख रहा है, क्योंकि उनकी डेडलाइन 31 जनवरी है, शिंदे गुट की डेडलाइन 31 दिसंबर है, तो एक महीने में ये क्या करेंगे? तो मुझे ऐसे लगता है कि अपने आमदारों को खुश करने के लिए या अपने साथ में रखने के लिए शायद ये कहा जाता होगा। मुझे मालूम नहीं कि वहाँ पर जाके उनकी क्या बात हो गई, लेकिन अब कुछ नहीं होने वाला है, अब इनको बाहर जाना ही है, और ये उनको भी मालूम है कि हमको बाहर जाना है। आप उनके डॉक्टर का इंटरव्यू ले लो, पता चलेगा। सर, एक तरफ जो है वो फिलहाल मराठा आरक्षण को लेकर महाराष्ट्र में जो है वो तनाव की स्थिति दिखाई दे रही है, महाराष्ट्र में जो है वो ओबीसी आरक्षण हो, धनगर आरक्षण हो या मराठा, इन तीनों जाति के बीच में जो है वो दरार पैदा करके महाराष्ट्र अस्थिर करने की कोशिश हो रही है, ऐसी बात जो है वो रोहित पवार ने कही थी, और इसी बात को जो है वो बच्चू कड़ू इन्होंने भी जो है वो समर्थन दिया। देखो, इसके लिए कहने की कोई जरूरत नहीं है, लोगों को दिख रहा है, लोग समझ रहे हैं, जाति जातियों में तनाव पैदा हो रहा है, और हमने तो मांग की है कि किसी का आरक्षण छीने बिना अगर आप मराठा को आरक्षण दे, सरकार अभी जो काम चल रहा है वो सबके रिकॉर्ड्स चेक करने का काम चल रहा है, अगर रिकॉर्ड में आप कहां पर कुणबी हो तो आपको सर्टिफिकेट मिलेगा, लेकिन वो तो ऐसे भी मिल रहा है, उसके लिए कोई अलग से प्रोसेस करने की ज़रूरत नहीं है। लेकिन जरांगे साहब ने जो मांग की है कि पूरे सभी मराठों को कुणबी का सर्टिफिकेट दिया जाए, उसके ऊपर सरकार क्या भूमिका ले रही है, ये अहम सवाल है। सर, यापूर्वी इतर राज्यातील निवडणुकीत शिवसेनेचे नेते हे शिवसेनेच्या प्रचारासाठी जायचे, मात्र यावेळी अशी माहिती येते की मुख्यमंत्री आणि काही नेते आहेत ते शिवसेनेचे भाजपचा प्रचार करण्यासाठी जाणार, हे बाळासाहेबांचे विचार आहेत। बाळासाहेबांनी कधी असं केलं नाही, बाळासाहेबांनी दुसऱ्या पक्षाच्यासाठी कधी दुसऱ्या राज्यात जाऊन कधी प्रचार केला नाही। अहो, हे मिंदे आहेत, हे कुठेही जाणार? यांना जर उद्या तिकडच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रचाराला पाठवलं तरी यांना जावं लागेल। यांना दोन रस्ते आहेत, एक तर सांगतात तिकडे जायचं, नाही तर ईडीच्या जेलमध्ये जायचं। उनका झेंडा ही भगवा और हरा है, हमारा झेंडा आज भी पूरा भगवा है। चला, थैंक यू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।